ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक चित्र दिसलंय. इथे समुद्रातून अनेक मृत पेंग्विन वाहत आलेत. त्यांचे डोके धडावेगळे झालेले असल्याने खळबळ उडालीय. पेंग्विनची अशी अवस्था पाहून शास्त्रज्ञही हैराण झालेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेंग्विन डोके तुटलेल्या अवस्थेमध्ये सापडण्याचं कारण काय याचा शोध घेतला जातो. केवळ दक्षिण महिन्यातच दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लेरू पेनिन्सुलामधील समुद्र किनाऱ्यावर सुमारे 20 पेंग्विनचे मृतदेह सापडले. 2021 मध्ये या परिसरात पेंग्विनचे जेवढे मृतदेह सापडले होते त्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये स्टीफन हेजेस या मृत पेंग्विनचे मृतदेह एकत्र करत आहेत. त्या माध्यमातून या पेंग्विनची डोकी धडावेगळी कशी झाली याच्या मागचं कारण काय याचा शोध घेतला जातो. समुद्राच्या किनाऱ्यांवर पेंग्विनचे धडच नाही तर कापलेली डोकीही सापडतात. या प्रकरणामध्ये मानवी हात असल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आलेली आहे कारण हे मृत्यू समुद्रात होत आहे. मात्र स्टीफन हेजेस यांनी सांगितलं की या परिसरात मोठ्या प्रमाणात जहाजांचा वावर असल्यानं मासेमारी करणाऱ्या नौकांच्या पंखांना कापून या पेंग्विनचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यांनी सांगितलं की आम्हाला समुद्र किनाऱ्यावर दर महिन्याला 1 किंवा 2 मृत पेंग्विन मिळायचे. मात्र एप्रिल महिन्यामध्येच आम्हाला 15 ते 20 मृत पेंग्विन मिळाले. कधी कधी तर एका दिवसामध्ये 3 मृतदेह सुद्धा मिळाले. तज्ञांनी सांगितलं की या पेंग्विनचे डोके एकाच प्रयत्नात धडावेगळे झालेले आहेत. ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक चित्र दिसलंय. इथे समुद्रातून अनेक मृत पेंग्विन वाहत आलेत. त्यांचे डोके धडावेगळे झालेले असल्याने खळबळ उडालीय. पेंग्विनची अशी अवस्था पाहून शास्त्रज्ञही हैराण झालेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेंग्विन डोके तुटलेल्या अवस्थेमध्ये सापडण्याचं कारण काय याचा शोध घेतला जातो. केवळ दक्षिण महिन्यातच दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लेरू पेनिन्सुलामधील समुद्र किनाऱ्यावर सुमारे 20 पेंग्विनचे मृतदेह सापडले. 2021 मध्ये या परिसरात पेंग्विनचे जेवढे मृतदेह सापडले होते त्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये स्टीफन हेजेस या मृत पेंग्विनचे मृतदेह एकत्र करत आहेत. त्या माध्यमातून या पेंग्विनची डोकी धडावेगळी कशी झाली याच्या मागचं कारण काय याचा शोध घेतला जातो. समुद्राच्या किनाऱ्यांवर पेंग्विनचे धडच नाही तर कापलेली डोकीही सापडतात. या प्रकरणामध्ये मानवी हात असल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आलेली आहे कारण हे मृत्यू समुद्रात होत आहे. मात्र स्टीफन हेजेस यांनी सांगितलं की या परिसरात मोठ्या प्रमाणात जहाजांचा वावर असल्यानं मासेमारी करणाऱ्या नौकांच्या पंखांना कापून या पेंग्विनचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यांनी सांगितलं की आम्हाला समुद्र किनाऱ्यावर दर महिन्याला 1 किंवा 2 मृत पेंग्विन मिळायचे. मात्र एप्रिल महिन्यामध्येच आम्हाला 15 ते 20 मृत पेंग्विन मिळाले. कधी कधी तर एका दिवसामध्ये 3 मृतदेह सुद्धा मिळाले. तज्ञांनी सांगितलं की या पेंग्विनचे डोके एकाच प्रयत्नात धडावेगळे झालेले आहेत.